नमस्कार, ट्रेड विथ जाज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज 7 सप्टेंबर 2021 निफ्टी 17,362 क्लोज आहे. निफ्टी बँक 36,468 क्लोज झालेला आहे. जर आपण ब्रॉड मार्केट इंडायसेसमध्ये बघितलं तर आपल्याला निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट नाही किंवा मोठी प्राईस ॲक्शन नाही. नेक्स्ट 50 जवळपास 0.34% निगेटिव्ह आहे. बाकी 100, 200, 500 हेसुद्धा इंडेक्स थोडे साईडवेज बघायला मिळत आहेत. मिड कॅप, स्मॉल कॅप्ससुद्धा साईडवेज आहे. सेक्टोरियल इंडायसिसमध्ये निफ्टी बँक 0.34% निगेटिव्ह आहे. निफ्टी बँकमध्ये थोडी निगेटिव्हिटी आहे. निफ्टी ऑटोसुद्धा एक 0.14% म्हणजे साईडवेज आहे. बाकी फायनान्शियल सर्व्हिसेस असेल किंवा बाकी मीडिया, मेटल्स ह्याच्यामध्ये सुद्धा काहीशी घसरण आहे, परंतु मोठी घसरण नाही जेवढी आय टीमध्ये झाली. निफ्टी आय टीमध्ये जवळपास 3% फॉल आपल्याला दिसतो आहे. तर मार्केट जे काही आज थोडं बहुत फॉल झालं त्याच्यामध्ये सुरुवातीला निफ्टी बँकचा वेटेज होतं निगेटिव्ह साईडला आणि नंतर आय टी साईडचं होतं. त्याच्यामुळे बँक निफ्टी नंतर जी कवर झाली, म्हणजे निफ्टी बँकचा आपण जर चार्ट बघितला तर आज पूर्ण व्हॉलाटाईल असा चार्ट निफ्टी बँकचा आपल्याला बघायला मिळतो. कारण सुरुवात जी आहे निफ्टी बँकची ती सुरुवात एक फ्लॅट झाल्यानंतर नंतर मोठा फॉल होता. जवळपास एक 400 ते 450 पॉईंटचा हा फॉल होता आणि त्याच्यानंतर पुन्हा तेवढीच रिकव्हरी आणि डे हायसुद्धा ब्रेक केला निफ्टी बँकने. त्यामुळे ही जी व्हीशेप रिकव्हरी आहे ती कुठेतरी आज आपल्या ट्रेड्सना देखील प्रॉब्लेमॅटिक ठरलेला. तर आता आपण ट्रेड बघूया. आपण जी मारुतीची ट्रेड बघतो त्याच्यामध्ये मारुतीच्या ज्या ट्रेडमध्ये आपल्याला आपण मारुती बायच्या क्रॉसओवरमध्ये आहोत. आपल्याला इथे आत्ता एक 7,525 रुपयाचा लॉस बघायला मिळतो. ओव्हरऑल आपल्याला 8,250 रुपयाचा लॉस आहे. जसंजसं वीकली अपडेट होईल तसं आपण त्याच्यामधला प्रॉफिट लॉस कसा होतो ते बघूया. पण ओव्हरऑल आपण ही पोझिशन जी आहे ती ओव्हरऑल 36% to 40% रिटर्न देईल आपल्याला इयरली या उद्देशाने इथे चालवत आहोत. त्याच्यानंतर पुढची जी ट्रेड आहे ती ऑप्शन्सची ट्रेड. त्याच्यामध्ये ऑप्शनच्या ट्रेडमध्ये आज इथे आपल्याला मोठा लॉस दिसतो. जसं आता आपण मगाशी निफ्टी बँकचं म्हटलं की निफ्टी बँकची जी मूवमेंट, म्हणजे इथे आपल्याला जवळपास 23,000 लॉस झाला. ह्या 4 स्ट्राईपर आपण सेल केल्या होत्या आणि 4 ही स्टॉप लॉस गेले. ते कसे काय झालं ते आपण बघूया चार्टमध्ये. तर चार्टमध्ये इथे जे आपण एक्सपेक्ट केलं होतं कालचं जर व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये 36,520 जर का खाली गेली निफ्टी बँक तर असं एक्सपेक्टेशन्स होतं की फॉल होईल निफ्टी बँकमध्ये आणि हा फॉल झाला देखील. परंतु फॉल झाल्यानंतर इथे पुट्सचे जे स्टॉप लॉस होते ते गेले आणि कॉल प्रॉफिटमध्ये आले. आणि ही फॉल जर का कंटिन्यू राहिली असती तर अजून प्रॉफिट वाढला असता, परंतु रिकव्हरी एवढी झाली की डे हाय ब्रेक झाला. त्याच्यामुळे इथे ह्या व्हॉलॅटिलिटीमध्ये कॉलचे देखील स्टॉप लॉस गेले. त्याच्यामुळे ओव्हरऑल आज आपल्याला ह्याच्यामध्ये लॉस बिअर करावा लागला. त्याच्यामुळे जे आपण इथे प्रॉफिट लॉस बघतो अकाउंटला त्या प्रॉफिट लॉसमध्ये सुद्धा आता जे इथे आपल्याला एक जवळपास नेट प्रॉफिट 98,000 दिसते, पण त्याच्यामध्ये आज जवळपास 23,000 लॉस आपल्याला बिअर करावा लागणार आहे. त्यानंतर निफ्टी आणि निफ्टी बँकचं उद्याकरताचं अनालिसिस करूया. सुरुवातीला आपण ग्लोबल मार्केट बघूया. ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला इथे US मार्केट दिसतं. US मार्केटची सुरुवात थोडी आपल्याला इथे साईडवेज झालेली बघायला मिळते. 0.01% निगेटिव्ह दिसतं आपल्याला, म्हणजे फार मोठी निगेटिव्हिटी देखील नाही. त्याच्यानंतर युरोपियन मार्केट, जवळपास सगळीच मार्केट युरोपियन, म्हणजे FTSE, CAC डॅक्स 0.22, 0.4% निगेटिव्ह आहे, म्हणजे 0.5% निगेटिव्ह असं आपण म्हणू शकतो. आणि एशियन मार्केट तर हे सकाळीच क्लोज झालेलं होतं. त्यामध्ये आता SGX जी निफ्टी आहे ती SGX निफ्टी 17,384 आसपास आहे, म्हणजे आपलं क्लोजिंग आहे 362, म्हणजे साईडवेज आहे असं आपण म्हणू शकतो. तर निफ्टीचा डेली टाईमफ्रेम बघितला तर डेली टाईमफ्रेमवरती आपल्याला काल एक बिअरिश कॅन्डल होतं, पण ते मोठी मुवमेंट नाही. आज थोडीशी मोठी मुवमेंट दिसते, परंतु आज देखील बिअरिश कॅन्डल आहे. निफ्टी बँकचं डेली कॅन्डलस्टिक बघितलं आपण तर इथे दोन्ही साईडला मुवमेंट, जसं आता आपण मग छोट्या टेम्परेमध्ये बघितलं दोन्ही साईडला मुवमेंट आहे आणि क्लोजिंग ओपनिंगच्या आसपासच झालं आहे. त्याच्यामुळे थोडंसं डोझी फॉर्मेशन निफ्टी बँकच्या डेली टाईमफ्रेममध्ये आहे. तर आता सुरुवातीला आपण निफ्टी बँकचा उद्याकरताचा अंदाज घेऊया. निफ्टी बँकमध्ये ही जी रेंज आहे ती ब्रेक झालेली आहे, म्हणजे 36,000
म्हणजे 37,000 ते 36,500 ही जी रेंज होती ती आता ब्रेक झालेली आहे, म्हणजे कालच्या दिशेला ब्रेक झाली आणि त्याच्यामध्ये रिटेस्टिंग होतं ते एक्सपेक्टेड साधारण एवढं 36,500 होतं, परंतु ही जी मुवमेंट आहे ती अनएक्सपेक्टेड होती. आता क्लोजिंगसुद्धा 500 खाली झालेलं आहे, 36,500 खाली क्लोज आहे निफ्टी बँक. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की ही निगेटिव्हिटी आहे इथे निफ्टी बँकमध्ये थोडासा मोठ्या टाईमफ्रेममध्ये. आता इथून वरच्या साईडला जो रेझिस्टन्स राहू शकतो तो 36,750 आसपास राहू शकतो आणि त्याच्यानंतर 36,950, आणि खालच्या दिशेला जो सपोर्ट आहे तो 36,220 ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट राहू शकतो. तर त्याच्या खाली क्लोजिंग होत असेल तर पुढे अजून फॉल निफ्टीमध्ये निफ्टी बँकमध्ये होऊ शकतो. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये जर आपण अंदाज घेतला तर निफ्टीमध्ये काल आपण ही इंटरनल टाईमफ्रेममध्ये ही ट्रेंडलाईन ड्रॉ केली होती, ती आज सकाळीच ब्रेक झाली होती. ब्रेक झाल्यानंतर क्लोजिंग देखील झालेली आहे इथे आपण बघू शकतो, आणि त्याच्यानंतर एक्सपेक्टेड जेवढा फॉल होता तो फॉल झालेला आहे 280 आसपास ही जी लेवल, आणि तिथून बाउन्स होऊन रिटेस्टिंग साधारण ह्या ट्रेंडलाईनपर्यंत होईल असं वाटलं होतं, परंतु पुन्हा डे हाय जो रेझिस्टन्स आहे तिथून हा फॉल झालेला आहे. त्याच्यामुळे हा एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स बनलेला आहे 17,430 एरिया. त्यामुळे हा पुन्हा एकदा रेझिस्टन्सचं काम करू शकतो मार्केट करता जर ओपनिंग साईडवेज फेजमध्ये राहिली तर. तर ओपनिंग गॅपअपच होत असेल तर गॅपअप झाल्यानंतर इथून फॉल झाला तर पुन्हा ह्या एरियामध्ये कुठेतरी सपोर्ट होऊ शकतो. त्यामुळे जर साईडवेज राहिला आणि मग फॉल झाला तर हा बेटर फॉल ठरू शकतो, कारण साईडवेजहून जर का फॉल 17,280 खाली टिकला तर त्याच्यानंतर 17,220 निफ्टी फॉल होऊ शकते, आणि त्याच्यानंतर 17,220 जर टिकली नाही तर तिथून फॉल जो आहे तो तिथून अजूनही 50-60 पॉईंटचा होऊ शकतो. जर ओपन इंटरेस्ट आपण बघितला निफ्टीचा तर ओपन इंटरेस्टमध्ये आपल्याला इथे 17,300 इथे एक मोठा ओपन इंटरेस्ट दिसतोय 17,300 आसपास, आणि रेझिस्टन्स आहे तो 17,400 आणि 17,500 मोठा आहे, म्हणजे रेझिस्टन्स लेवल मोठा दिसत आहे. त्याच्यामुळे मार्केटवरती थोडंसं प्रॉफिट बुकिंगचं प्रेशर आहे असं आपण म्हणू शकतो. तर वेटेज वाईज आपण बघितलं तर वेटेज वाईज आपल्याला लक्षात येतं की एखादा दिवस निफ्टी बँक वरच्या दिशेला मुवमेंट घेते आणि मार्केट सपोर्टमध्ये राहतं, एखादा दिवस आय टी मार्केटला सपोर्ट करतं, किंवा एखादा दिवस रिलायन्स मार्केटला सपोर्ट करतं. त्याच्यामुळे अशा प्रकारचं डोजी फॉर्मेशन मार्केटमध्ये बनतं, परंतु ह्या दोन रेड कॅन्डल असं दर्शवत आहेत की मार्केटमध्ये जी अपमुवमेंट आहे कंटिन्यू ती कुठेतरी छोट्या प्राईस ॲक्शनमध्ये आहे, कुठेतरी ती प्रॉफिट बुकिंग होण्याच्या मार्गावर आहे. परंतु जे क्लोजिंग आपण म्हणतो एक्सपेक्टेड क्लोजिंग मार्केटचं, ते एक्सपेक्टेड क्लोजिंग जोपर्यंत होत नाही, म्हणजे एखाद्या लोच्या खाली कुठेतरी क्लोजिंग होत नाही तोपर्यंत आपण प्रॉफिट बुकिंग एक्सपेक्ट करू शकत नाही. त्याच्यामुळे मोठ्या टाईमफ्रेममध्ये जे जर आपण बघितलं तर साधारण निफ्टीचं प्रॉफिट बुकिंग कुठपर्यंत होऊ शकतं एखाद्या लोच्या खाली क्लोज झाल्यानंतर, तर पुढच्या ज्या लेवल आहेत निफ्टीच्या त्या साधारण कितीपर्यंत असू शकतात तर 17,000 म्हणजे लोच्या खाली क्लोज होऊ लागले तर एक्सपेक्टेड आहे की 300-350 पॉईंट एका मोठ्या टाईमफ्रेममध्ये मार्केट करेक्ट करू शकतं, परंतु लोच्या खाली क्लोज होणं ॲटलिस्ट एक्सपेक्टेड आहे. ट्रेड विथ जॉर्ज आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, शेजारी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. ज्या ज्यावेळी आम्ही व्हिडिओ पोस्ट करू त्यावेळी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.